नवी मुंबई आवाज को सब्सक्राइब करें और प्रेस करें बेल आइकॉन और पाइए नवी मुंबई और पनवेल से जुड़े ताजा तरीन खबरें। मुला मुलींना चित्रकलेची आवड निर्माण व्हावी म्हणून विजय वेलफेअर ट्रस्ट आणि ऑर्किड इंटरनॅशनल स्कूल यांच्या विद्यमाने जयीनगर येथील स्वयंभू गणेश मंदिर हॉलमध्ये चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। या प्रसंगी महापौर जयवंत सुतार, पोलीस निरीक्षक सुनील गवळी, बाल चिकित्सक डॉक्टर तुकाराम, भाजपा युवा अध्यक्षा सुहासिनी नायडू आदी मान्यवर व पालक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। यावेळी मुलांना मान्यवरांच्या हस्ते मेडल व प्रमाणपत्र देण्यात आले। तसेच डॉक्टर तुकाराम यांनी मुलांना मोबाईलच्या दुष्परिणामाविषयी जागृत केले व पोलीस निरीक्षक सुनील गवळी यांनी मुलांना सुरक्षेविषयी मार्गदर्शन केले। यावेळी महापौर जयवंत सुतार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। प्रभाग समितीचे सदस्य श्रीयुत विजय साले यांच्या विजय वेलफेअर असोसिएशनच्या माध्यमातून मुलांना कुठेतरी त्या ठिकाणी मोबाईलपासून एक वेगळी दिशा असायला पाहिजे या अनुषंगाने त्या ठिकाणी त्यांनी चित्रकला स्पर्धा या ठिकाणी आयोजन केलं होतं। मोठ्या संख्येनं लहान वयोगटासह मोठ्या वयोगटातील विद्यार्थी त्याच्यामध्ये सहभागी झाले। एक कलागुणांना वाव देण्याचं काम विजय साले यांच्या माध्यमातून झालेलं आहे। मी मनपूर्वक त्यांच्या या उपक्रमाला शुभेच्छा देतो। विजय वेलफेअर ट्रस्ट व ऑर्चिड इंटरनॅशनल स्कूल प्रस्तुत जे आज चित्रकला स्पर्धा झालेला आहे त्यात खूप मोठ्या संख्येने लोक छोटे छोटे मुलं आज उपस्थित होते, त्यांचे पॅरेंट्ससुद्धा उपस्थित होते आणि आपले कार्यक्रमाचे अध्यक्ष विजय सालेजी यांनी मॅजिक शोसुद्धा अरेंज केलं होतं। खूप छान लोकांनी एन्जॉय केलं आणि लोकांचा प्रतिसाद खूप चांगलं होतं। मुलांना विविध प्रकारचे मेडल्स किंवा सर्टिफिकेट्स हे सगळं वाटप करण्यात आले। म्हणजे मुलांना आपण जेव्हा आपण एक प्लॅटफॉर्म देतो आहे चित्रकला म्हणजे आपले जे कला आहे ते प्रस्तुत करण्यासाठी जे आपण प्लॅटफॉर्म देतो आहे त्यासाठी मी विजय साले सरांची आणि ऑर्चिड स्कूलचं मी खूप आभार मानू इच्छिते। कारण की सगळं मुले एक आम्ही पण लहान होतो तर आम्हाला एक एक्साइटमेंट असायची की आम्हाला सर्टिफिकेट भेटणार आहे म्हणून आम्ही पार्टिसिपेट करायचे। सगळं मुले खूप खुश होते की आम्हाला सर्टिफिकेट भेटलं, ट्रॉफीज भेटलं। तसेच आयोजक विजय साले यांनी कार्यक्रमाविषयी अधिक माहिती देताना सांगितले। आजचा खरं तर कार्यक्रम जो हा होता हा ऑर्चिड स्कूल टॉप स्कॉलर नेहरू पोलिसांचे सहकारी अशा विविध जे लोक होती आणि मिलिनियम हॉस्पिटल सानपाडा यांच्याकडून 40 स्पेशलिस्ट आले होते, नेहरूच्या काही हॉस्पिटलमधून 40 स्पेशलिस्ट आले होते। तुम्ही बघितलं असेल मगाशी की मुलांनी मोबाईलपासून 3 तास दूर कसं राहावं हा एक आमचा उद्दिष्ट होता। त्यानंतर आम्ही इथे भवरा एक फिरवण्याची स्पर्धा पण घेतली होती। जवळपास 150 ते 200 मुलांनी ह्या कार्यक्रमात भाग घेतला आणि कार्यक्रम यशस्वी करण्यामध्ये ह्या जुईनगरच्या नागरिकांनी, ह्या जुईनगरच्या विद्यार्थ्यांनी, ऑर्चिड स्कूल आणि बाकी सगळे जे सहकारी होते त्यांनी सगळं आम्हाला खूप जास्त सहकार्य केलेलं आहे। मुलांना कलागुणांना वाव मिळावा ह्यामागचे उद्दिष्ट होतं आणि मला असं वाटतं की अशा प्रकारचे कार्यक्रम तुमचं जर सहकार्य राहिलं तर आम्ही नेहमीच करत राहू। ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई आवाज।